त्यांनी त्यावेळेला एक दोन मिनिटं मला छोटं त्यांनी उचलून तिकडनं घेऊन आले. गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या होत्या, काल परवाकडे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सुपूर्द केली. आता म्हणतो मी काय करू याचं, ते काहीतरी एक हातोडा मारला आणि बाबरी बशीत पडली असं नाही येते, त्याला खूप वेळ लागलाय. कारण कन्स्ट्रक्शन चांगली असायची आणि कन्स्ट्रक्शन चांगली एवढ्यासाठी असायची कारण टेंडर्स नाही निघायची. मी अजून जास्ती करणारच आहे, परंतु मी आज पहिली वेळ म्हणून मी आज संस्थेला 25 लाख रुपये मी आज इतिहास संस्कृत मंडळ इथे येण्याचं मला ही माझी पहिलीच वेळ. गेली अनेक वर्ष आज जाऊ उद्या जाऊ यावेळेला जाऊ परत जाऊ पुढच्या वेळेला नक्की जाऊ हे होत 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 यावेळेला कारणच तसं ठरलं की मला यावंच लागलं. आज हे संपूर्ण मंडळ आणि ह्या सगळ्या हा जो ठेवा आहे हा मला असं वाटतं प्रत्येक भारतीयांनी तो नजरेखालून घातला पाहिजे. आपला इतिहास काय आत्ता पांडुरंगराव मला जो काही इतिहास सगळे सांगत होते, इतक्या हजारो वर्षाचा इतिहास आपल्याकडे असताना खास करून महाराष्ट्रामध्ये असताना म्हणजे खरं म्हणायला गेलो तर महाराष्ट्राकडे इतिहास आहे, बाकीच्याकडे फक्त भूगोल आहे. पण हा इतिहास आपण कशी वाटचाल करत आलो, आपण जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचं काय होतं. मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंकडे मी बसलो असताना बाबासाहेबांनी मला फार छान सांगितलं होतं की मी इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं आणि भविष्यात कसं जगावं हे इतिहास तुम्हाला समजून सांगत असतो. त्याच्यात केलेल्या चुका ह्या परत करू नयेत, त्याच्यात उभे केलेले आदर्श हे पुढे घ्यावेत आणि या गोष्टींसाठी म्हणून इतिहास आपण मला असं वाटतं वाचला पाहिजे, प्रत्येकाने वाचला पाहिजे, खास करून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास तर नक्कीच वाचला पाहिजे. आज ही सगळी संस्था सगळी पाहत असताना मी सगळ्या संस्थेच्या लोकांना माझे मित्र प्रदीप रावत सर्व त्यांचे सहकारी कुलकर्णी मॅडम आणि इतर सगळेच जण हे सगळं पाहत असताना मला काहीतरी माझ्याकडनं काहीतरी करावं असं वाटतंय आणि म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातर्फे माझ्या सर्व सहकार्यांतर्फे मी अजून जास्ती करणारच आहे, परंतु मी आज पहिली वेळ म्हणून मी आज संस्थेला 25 लाख रुपये मी आज वाढलं पाहिजे, हे मोठं झालं पाहिजे, हे वृद्धिंगत झालं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. हा काय साधा सुद्धा इतिहास नाही आहे. नुसतं आपलं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की आम्हाला इतिहास कळला असा तो इतिहास नाही आहे. त्या बाबासाहेबांचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं, त्याच्यामध्ये फार सुंदर त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या एका मित्राला त्यांनी विचारलं की ते त्यांचे मित्र परदेशी राहायचे, त्यांनी असं विचारलं आणि तुम्हाला इंग्लंडला वगैरे कुठे वगैरे असं तिकडचे जे कोणी महापुरुष तिकडचे लढवई जे कोणी होऊन गेले तिकडचे यांचे काही पुतळे बितळे तुम्हाला काही दिसतात का तिकडे. ते एका माणसाने सांगितलं माझं मी लक्ष नाही होतं, माझं मी काही लक्ष दिलं नाही. दुसऱ्यांनी सांगितलं की नाही म्हणे आमच्याकडे तसे काही तिथे परदेशामध्ये तशा प्रकारचे पुतळे वगैरे नाही आहेत, विन्स्टन चर्चिलचे असतील किंवा अजून पण. त्या माणसाने सांगितलं वाक्य फार महत्वाचं होतं की विन्स्टन चर्चिल असो किंवा तिकडचे महापुरुष इतर जे कोणी असो ते म्हणजे आम्हाला पुतळे उभे करायची गरज नाही कारण प्रत्येक ब्रिटिश रक्तात ते महापुरुष सामावलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा वेगळा झेंझेगार करावा असं काही वाटत नाही आम्हाला. आमच्या अजून रक्तामध्ये शिरायचं आहे, इतिहास शिरायचा आहे, हे महापुरुष शिरायचे आहेत आम्हाला माहिती नाहीये. आम्ही आमच्याकडच्या महापुरुषांना जातीत पाहतो आणि जातीतनं आम्ही इतिहास वाचायला सुरुवात करतो हे आमचा सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण आहे. असो त्याच्यावरती मी बाहेर बोलू संस्थेत नको, पण मला खरंच आज बलकवडेजी मला खरंच आनंद झाला या सगळ्या गोष्टी पाहून. हे सगळं विलक्षण आहे, अद्भुत आहे आणि आज खरं माझं येण्याचं कारण म्हणजे मला मध्यंतरी एक आपण पाहिलेही असेल कदाचित ऐकलेही असेल आमचे बाळा नांदगावकर ही बाबरी मशीद ज्या वेळेला त्याचा ढाचा पडला त्यावेळेला जी सगळी लोक इकडून गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर देखील तिकडे त्याच्यामध्ये होते कारण सेवक म्हणून होते
आणि तो ढाचा पडल्यानंतर ज्या तिकडे ज्या एक ज्या विटा होत्या त्यातली एक वीट त्यांनी त्यावेळेला एक दोन विटा मला छोटं त्यांनी उचलून तिकडनं घेऊन आले. गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या होत्या. काल परवाकडे ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सुपूर्द केली. आता मी म्हणतो मी काय करू याचं. पण ती वीट पहा आपण, त्याचं वजन बघा, ती वीट पहा, म्हणजे तुम्हाला साधारणपणे त्यावेळेची स्ट्रक्चर कशी उभी राहायची याचा अंदाज आपल्याला येईल. ते घेतले एक हातोडा बांधला आणि बाबरी मशीद पडली असं नाही घेते, त्याला खूप वेळ लागलाय. कारण कन्स्ट्रक्शन चांगली असायची आणि कन्स्ट्रक्शन चांगली एवढ्यासाठी असायची कारण टेंडर्स नाही निघायची. जो लोएस्ट आहे त्यांनी मशीद बांधावी वगैरे असं काही व्हायचं नाही तिकडे. तर ती आज वीट मला असं वाटतं मी माझ्या घरात ठेवून काय करू आणि बाळा संघ त्यांच्या घरात ठेवून काय करणार. आज ती वीट जर इतिहास संशोधन मंडळामध्ये मला ती द्यावीशी वाटते आणि मी ती देण्यासाठी म्हणून मी आज इथे आलोय. आता ती बाबराच्या काळातली आहे का 100 वर्षापूर्वीची आहे काय तिथल्याच कुठच्या ती कोणी कांदे काही मला माहिती नाही. त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. ती कधीची वीट आहे कळणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जे इतर अभ्यासक असतील त्या अभ्यासकांनी येऊन त्याच्यावरती रिसर्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून एका चांगल्या संस्थेच्या हातात ती वीट जावी असं मला वाटलं आणि म्हणून मी आज ती देण्यासाठी म्हणून फक्त इथे आज आलोय. कुठे ती संस्थेने ही जी वीट आहे ती स्वीकारावी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि आपली सभा चिरंजीव. धन्यवाद.